त्याच्यात जर आपण बघितलं तर दोनच नेते मिरवताना ते बघायला मिळतात, एक देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब. अरे तिघांचं सरकार आहे ना, मग अजितदादांचा फोटो तिथून का घालवला? आता सरकारलाच त्यांचा फोटो काही कारणास्तव लावायचा नसेल तो त्यांचा त्यांचा विषय. माझ्या मतदारसंघातल्या युवकांच्या वतीने मी आंदोलन केलेलं आहे. नागपूर अधिवेशन असू द्या नाही तर मुंबई, अनेक वेळा हा प्रश्न मांडूनसुद्धा आश्वासन मंत्र्यांकडनं विधिमंडळामध्ये मिळूनसुद्धा माझी कामं झालेली नाहीत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर विधिमंडळामध्ये जर आश्वासन देऊन कामं होत नसतील तर आमच्याकडे दुसरा कुठला पर्याय राहतो आंदोलन सोडलं तर. आणि ते आंदोलन युवांच्या वतीने मी आज इथं करत होतो. आंदोलन झाले, अनेक नेते भेटले, त्यात उदय सामंत साहेब सगळ्यात शेवट भेटले. आणि ते भेटत असताना त्यांनी सांगितलं की उद्याच जे काही आपल्याला शेवटचं डॉक्युमेंट सही करायचं त्याची बैठक मी उद्या लावत आहे. ती अधिसूचनेची बैठक उद्या त्यांनी लावलेली आहे, ती त्यांनी लावावी, त्या सगळ्या गोष्टी मार्गी लावाव्यात. आणि मग पुढच्या म्हणजे हे अधिवेशन व्हायच्या आधी अधिसूचना काढावी. आणि त्यानंतर जे 10% राहिलेल्या गोष्टी आहेत, तर 90% आम्ही महाविकास आघाडीच्या काळातच संपवलेल्या आहेत, त्या 10% असतील तर त्या पुढच्या महिन्याभरात त्यांनी संपव्या अशी विनंती केली. आता उद्या जर बैठक नाही झाली तर मग आमच्याकडे पर्याय राहणार नाही. मग आम्हाला जोपर्यंत सही होत नाही, जोपर्यंत निर्णय लागत नाही, तोपर्यंत अमरण उपोषण करावं लागेल. अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून असे बॅनर महाराष्ट्रामध्ये झडकले होते, त्याविषयी. आता एखादा पदाधिकारी असतो, एखादा कार्यकर्ता असतो की त्यांना आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी असे बॅनर लावावे लागतात, नेत्यांना माहिती पण नसतं. बॅनर हे कार्यकर्त्यांनी लावलेत, सरकारली ज्या काही जाहिराती लावलेल्या आहेत मुंबईमध्ये त्याच्यात जर आपण बघितलं तर दोनच नेते मिरवताना बघायला मिळतात, एक देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब. अरे तिघांचं सरकार आहे ना, मग अजितदादांचा फोटो तिथून का घालवला? आता सरकारलाच त्यांचा फोटो काही कारणास्तव लावायचा नसेल तो त्यांचा त्यांचा विषय. त्यामुळे पोस्टरबाजीबद्दल बोलत असताना सरकारकडनं जी जाहिरात दिली जाते त्यात तिन्ही नेत्यांचे फोटो आहेत का हे पण बघा. कॅमेरामॅन हर्ष कांबळेसह मी गुणवंत दांगर, DRV न्यूज, मुंबई.